नमस्कार वर्षाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक नाश्ताचा प्रकार बघत आहोत तर हा जो नाश्ता आहे तो अगदी हेल्दी टेस्टी आणि बनवायला सोपा आहे तर आज आपण दलियापासून आपे बनवत आहोत तर बघा इथं मी एक कप दलिया घेतलेला आहे तर दलियामध्ये दोन प्रकार असतात एक जाड असतो आणि एक बारीक दलिया असतो त्यातील आपल्याला बारीक दलिया घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे आणि आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे आणि दलिया रवा आणि दही हे छान एकजीव करून घ्यायचे आहे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला दोन तास भिजत ठेवायचे आहे आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही पूर्ण रात्रही भिजत घालून ठेवू शकता पण हे जे, जे मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही रात्रभर ठेवत असाल तर आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण तर बघा आपल्याला जास्त पातळही करायचं नाहीये फक्त ते छान भिजल्या जाईल याप्रमाणे तुम्ही यात पाणी घालायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून मी दोन तासाने मिश्रण दाखवते तुम्हाला तर बघा दोन तास होऊन गेलेले आहे तर बघा मिश्रण किती छान फुललेलं आहे आपला जो दलिया होता तोही छान फुललेला आहे आता हे जे मिश्रण आहे आपल्याला ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्याचे छान बारीक बॅटर बनवून घ्यायचंय तर बघा मिश्रण किती छान आपलं वाटलं गेलेलं आहे अगदी बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे तर तुम्ही तो इथं तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता तर इथं मी एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो होता तो बारीक चिरलेला आहे आणि मीडियम साईजचं गाजर होतं ते घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता ह्या भाज्यांमध्ये आपल्याला मीठ घालायचंय तर मीठ तुम्ही चवीनुसार घालायचे आणि हे छान एकजीव करून घ्यायचे भाज्या आणि मीठ जर तुम्हाला इथं वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी ऍड करू शकतात आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपलं जे हे बॅटर आहे ते छान हलवून घ्यायचंय तर बघा इथं मला असं थोडं पाणी घालायची गरज वाटते कारण मिश्रण खूप घट्ट दिसतंय तर मी थोडं पाणी घालते आपल्याला आप्यांची चव वाढवण्यासाठी इथं एक तडका तयार करायचा आहे तर मी एक चमचा तेल घेतलेलं होतं त्यात थोडीशी जिरं मोहरी हो आणि कडीपत्ता घालून छान तडका बनवलेला आहे तो आपल्याला बॅटरमध्ये घालायचा आहे आणि छान एकजू करून घ्यायचा आहे ह्या जो आपण तडका घातलेला आहे त्यामुळे आपल्या आप्यांची चव अगदी छान लागते म्हणून इथं मी, मी तडका घातलेला आहे अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात आता एक आपेपात्र छान गरम करून घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे आपेच बॅटर टाकायचं आहे आणि छान आपे बनवून घ्यायचे आहे जर इथं तुम्हाला थोडे आपे जास्त फुललेले हवे असतील तर तुम्ही थोडासा इनो घालू शकतात त्यामुळे आपे अगदी मऊ होतात मी इथं इनो नाही घातलेला आहे किंवा तुम्ही थोडासा खायचा सोडाही वापरू शकता आता आपले आपे हे झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे आहे तर एक साईड छान क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला दुसरी साईडही छान क्रिस्पी करून घ्यायची आहे तर बघू शकता आपे किती छान दिसत आहे जसे आपण रव्याचे आपे बनवतो त्याचप्रमाणे आपले हे आपे तयार झालेले आणि प्रत्येक वेळेस तीच तीच चव खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवलं तर मुलंही अगदी आवडीने खातात म्हणून मस्त असे ही दलियाचे आपे तुम्ही बनवून बघा अगदी टेस्टी रेसिपी होते आणि जास्त काही आपल्याला मेहनतही घ्यायचं काम नाही आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे शेजारीचे बेलायकॉनचं बटन इथेही दाबायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल हे जे दलियाचे आपे ते तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबतही खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉस किंवा नारळाची चटणी कशा सोबतही छान लागतात तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा